कोणे एके काळी फ्रान्सवर एक न्यायी आणि दयाळू राजा राज्य करत होता. त्याला एक खूप दयाळू पत्नी होती आणि एकुलता एक मुलगा होता. तो त्याच्या आई वडिलांचा खूप लाडका होता आणि फ्रान्स मधल्या लोकांचाही. त्याच्या वडिलांनंतर तोच राज्य करणार होता. तोच त्या राज्यामध्ये सर्वात पात्र असा होता. दूर दूरच्या राजांची इच्छा होती की आपल्या राजकन्येचा विवाह या राजपुत्राशी व्हावा. पण राजपुत्र विवाहासाठी तयारच होत नव्हता. एके दिवशी शिकारीसाठी गेला असताना राजपुत्र उत्सुकतेने अतिशय घनदाट जंगलात गेला आणि तिथे तो हरवला. त्याचा घोडा देखील खूप दमला होता. तो अतिशय घनदाट जंगलात अडकून बसला. जंगल अतिशय घनदाट असल्याने तो फार हालचालीही करू शकत नव्हता. त्याने एक छानस मोठं झाड पाहिलं आणि त्या झाडाखाली रात्र घालवण्याचं ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला काही मार्ग न सापडल्याने त्याला आणखी काही दिवस जंगलातच राहणं भाग पडलं, अन्न आणि पाण्याशिवाय. एका रात्री जेव्हा त्याने सगळ्या आशा सोडल्या होत्या तेव्हा त्याला दूरवर एक आशेचा किरण दिसला. शेवटी माझं नशीब उघडलं. हा प्रकाश त्या राजवाड्यातून येताना दिसतोय. मला आता तिथे पोचणं खूपच गरजेचं आहे. कदाचित कोणीतरी मला ओळखू शकेल आणि माझ्यासाठी मदतीचा हात देईल. अतिशय भुकेमुळे मला चक्कर येते आहे. आता मला माझी सगळी शक्ती एकवटून तिथे पोहोचायलाच हवंय. घरात कोणी आहे का? घरात कोणी आहे? कोणी आहे घरात? तुम्ही इथे कसे का आलात? नमस्कार. मी या जवळच्या जंगलात हरवलो होतो. मी त्या राजवाड्यातून प्रकाश येताना पाहिला म्हणून आसऱ्यासाठी इथं आलो आहे. मी फ्रान्सचा राजपुत्र आहे. मी बऱ्याच दिवसांपासून या जंगलात हरवलो आहे. मी बऱ्याच दिवसांपासून काही खाल्लंही नाही. मी विनंती करतो की मला काहीतरी खायला आणि रात्रीपुरता निवारा द्या. मी सकाळीच इथून निघेन आणि माझ्या राज्यात गेल्यानंतर तुमचे उपकार मी नक्कीच फेडेन. फ्रान्सचा राजपुत्र? अरे बापरे, खरंच तुम्ही ते आहात? मला शक्य तेवढं तुमच्यासाठी नक्की करेन. वाव, अगदी पुष्कळ दिवसानंतर मी एवढं सुग्रास जेवण जेवणार आहे. माझ्यासाठी एवढं केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही माझं जीवन वाचवलंय. खरंच तुमचे धन्यवाद. मी तुमचं नाव जाणू शकतो का? तुमची मदत करायला मिळाली याबद्दल मला आनंद झाला. माझं नाव जेन. मी जरी तुम्हाला वाचवलं असेल तरी आता तुम्हाला जाणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकेल. जेन? ओ, किती सुंदर नाव आहे. तुम्हाला कळत नाहीये का? तुम्हाला इथून जायला हवंय. मी आता कुठे जाणार? आता खूप अंधार झालाय. एखादा हिंस्त्र जनावर मला मारण्याचा प्रयत्न करू शकेल. जर तू इथे थांबलास तर तुला मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल. तुला माहितीये माझे पालक राक्षस आहेत आणि त्यांना जादू टोणा माहितीये. तुझं नशीब खूप चांगलं आहे की ते आत्ता इथे नाहीयेत, पण ते केव्हाही परत येतील. आणि त्यांनी तुला पाहिलं तर त्यांना तुझा वास लागेल आणि मग तुझा अंतच. तू कृपा करून निघून जा. या रात्रीच्या अंधारात मी नक्कीच मरेन इथून बाहेर पडलो तर. त्यापेक्षा मी तुझ्या आई वडिलांशी लढण्याचा मार्ग पत्करेन. मी तुला मरू देणार नाही. लवकर मी सांगते तसं कर. मला तुला लपवावं लागेल कारण ते कोणत्याही क्षणी येतील. जेन, जेन, कुठे आहेस तू? राजवाड्यात कोणीतरी माणूस शिरलाय. आपल्या जेवणाची खूप छान सोय होईल. मलाही वास येतोय. जेन, इथे कोणी आलाय का? नाही बाबा, कोणी आलं नाही. पण मला तर वास येतोय त्याचा, एका तरुण माणसाचा. मलाही माणसाचा वास येतोय, पण तो दरवाजातून आत आलेला नाही. तो नक्कीच कुठेतरी लपलेला दिसतोय. तुम्ही दोघं खूप थकला आहात. तुम्ही तुमच्या खोलीत विश्रांती घ्या आणि मी त्याला शोधते. अगदी माझी गुणाची मुलगी, लवकर त्याला शोधून काढ. मला खूप भूक लागलीये. हो आई. गप्प बस, थोडाही आवाज करू नकोस. तुझे पालक आले का? हो, आणि त्यांना तुझा वासही आलाय. मी त्यांना सांगितलं की तुला शोधून काढेन
आता आपल्याला घाई करावी लागेल. जर मला तुला वाचवायचं असेल तर मला तुझ्या बरोबर यावं लागेल. तू मला न्यायला तयार आहेस? हा काय प्रश्न आहे? मला तुला माझ्या बरोबर फ्रान्स मध्ये नेण्यात अगदी आनंद होईल. माझ्या मते मी तुला पाहता क्षणीच तुझ्या प्रेमात पडलेलो आहे. तू माझी बायको होशील? हो, मलाही नक्कीच आवडेल. आपण लवकर निघूया. एकदा का आपण माझ्या आई वडिलांच्या हुकुमाच्या राज्यातून बाहेर पडलो ना की आपण अगदी सुरक्षित असू. माझ्याकडे काही जादूच्या शक्ती आहेत. मी त्या आपल्या बचावासाठी नक्की वापरेन. पण आता आपण करायचं काय? पहिल्यांदा जास्त वेळ नको घालवूया. आणि आता तर अजिबात नको. हे सगळं आपण कसं जमवणार? हे सगळं काय आहे? तू काय करतेस? मी माझा पर्याय तयार करतेय. हा केक माझ्या अनुपस्थितीत माझ्या पालकांना माझ्या वतीने उत्तर देईल. सकाळपर्यंत ही युक्ती नक्की चालेल आणि तोपर्यंत आपण खूप लांब जाण्याचा प्रयत्न करू. तुला खात्री आहे याचा फायदा होईल? विश्वास ठेव. जेन, कुठे आहेस तू? मी माणसाला शोधते आई. अजून सापडला नाही तो तुला? मग तू झोपायला काय येत नाहीयेस? ही मुलगी एवढा वेळ कशासाठी लावते? जेन, जेन, मी माझे बूट आणि मोजे काढते आई. मी आलेस थोड्या वेळात. अग, पण तू झोपायला यायला अजून किती वेळ घेणार आहेस? तिला तिचा वेळ घेऊ दे. तू का झोपत नाहीयेस? मला तिची खूप काळजी वाटते. आपल्या शिवाय तिचं कोणीही करणार नाहीये. तिच्या त्या परी आईने तिचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त करून टाकलंय. जेन, जेन, मी माझे रात्रीचे कपडे बदलतीये. मी आलेच लगेच. मूर्ख, तू मला तरी झोपू देशील का? बर बर, तुम्ही झोपा. आता तर उजाडला आहे. थोडा वेळ विश्रांती घ्यायला काय हरकत आहे? मी खूप थकलोय. नाही, सुरक्षित ठिकाणी पोहोचायला वेळ आहे. तुला माझ्या पालकांच्या ताकदीची कल्पना नाही. आता माझ्या त्या पर्यायाची ताकदही संपत आली आहे. मग त्यांना कळेल की मी त्यांना फसवलं आहे. ते नक्कीच आपला पाठलाग करतील. आपल्याला त्यांच्या हद्दीतून लवकर बाहेर पडायला हवंय. तू एवढे सगळे कष्ट फक्त माझ्यासाठी घेत आहेस. मला तू आवडतेस. ती मूर्ख मुलगी, तिने आपल्याला फसवलंय. काल इथे एक माणूस नक्कीच आला होता आणि ती त्याच्याच बरोबर पळून गेलीय. जेन, असं काही करेल यावर माझा विश्वास नाहीये. तुम्हाला झालंय तरी काय? तुम्हाला दिसत नाहीये का तिने जादूच्या मंत्राचा उपयोग केला आणि ती रात्रीच इथून पळून गेलीय? तिचा जादूचा केक रात्रभर माझ्या प्रश्नांची उत्तरं देत होता. ती एवढा वेळ लावत होती तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं. तेव्हा तुमच्यामुळे मी शांत बसले, कळलं? जे झालं ते झालं, पण रात्रीच्या वेळी शांत झोप घेणं मला गरजेचं वाटत होतं. आणि तेवढ्याच वेळात ती तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली. मी तिला यासाठी कधीच परवानगी दिली नसती. रात्रभर प्रवास करूनही अजून त्यांनी आपली हद्द नक्कीच पार केली नसेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना परत घेऊन या. मी त्या दोघांनाही मारून टाकेन आणि मग आपण त्यांना खाऊन टाकू. पण ती आपली मुलगी आहे. मूर्ख आहात. ज्या क्षणी तिने आपल्याला सोडून जाण्याचं ठरवलं त्या क्षणापासून ती आपली राहिली नाही. जा आता आणि त्यांना घेतल्याशिवाय परत येऊ नका.
नाही तर बाबा येत आहेत, आपल्याला शोधतायत. पण तुला कसं कळलं? ते जेव्हा येतात तेव्हा नेहमी असंच होतं. आपल्याला यावर काहीतरी मार्ग काढायला हवा. माझ्यावर सोडून दे ग, मी त्यांच्याशी लढेन. तू तर त्यांच्या जादूच्या शक्ती पुढे उभाच राहू शकणार नाहीस. हो असं करूया. हे माझ्या परी देवते, कृपा करून मला मदत कर. आब्रा काढा आब्रा कर, त्वरा कर, गोड कबूतरात आमचं रूपांतर कर. तुम्ही जे पक्षी पाहिले ते दोघेच होते. हे कसं शक्य आहे? ते पक्षी त्यांच्या सारखे मुळीच दिसत नव्हते. पक्षी तर पक्ष्यांसारखेच दिसणार ना मूर्ख. तुम्ही हे विसरलात का? तिच्याकडेही तेवढी जादूची शक्ती आहे ज्याच्या सहाय्याने ती स्वतःच रूप बदलू शकते. अरे हो, खरंच असंही होऊ शकतं की? आता पुन्हा एकदा जा आणि त्यांना परत घेऊन या. आपण अगदी जवळ आलो आहोत. आता आपल्याला नदी पार करायची आणि नंतर फक्त डोंगर. मग आपण सुरक्षित असू. मग वाट कसली पाहतोय? चल निघूया. माझ्या परी देवते, तुम्हाला पुन्हा एकदा मदत कर. आब्राकडाब्रा कर, त्वरा कर, सुंदर बदकांमध्ये आमचं रूपांतर कर. दिसत नाहीयेत ते, बहुधा पळून गेले असावेत. तुम्ही तुमची अक्कल वापरल्याशिवाय असे परत का आलात? पण तू माझ्याशी असं का बोलत आहेस? तुम्ही त्यांना पुन्हा एकदा पळून जाण्याची संधी दिली. मी तुला खरं सांगतोय, तिकडे अजिबात पक्षी नव्हते. पण तिथे बदक होती ना? हो, बदक तर अगदी आरामात पोहत होती. त्याचं काय? तेच होते. कोण? जैन आणि तिचा तो प्रियकर. पण ते मला कसं कळणार? मी तर पक्षीच शोधत होतो. जर बदकांमध्ये ते रूपांतरित झाले असतील तर मग त्यांना कसं ओळखणार? खरोखर खूप कठीण आहे. ही तर एक समस्याच बनून राहिली आता. आता काय करू मी या मूर्ख माणसाचं? आता ऐका माझं, आणि ही तुमची शेवटची संधी असेल. ते पक्षी बदक किंवा कोणत्याही वेगळ्या रूपात पळून जाण्याचा प्रयत्न करतील. जा आता. आता माझे बाबा परत आले आहेत. जर आपण त्यांना फसवण्यात यावेळी यशस्वी ठरलो तर आपण सुरक्षित असू. आता तू कोणत्या रूपात अवतरणार आहेस? लवबर्ड्स? बास झाले पक्षी. ह्या परिसरातला सगळ्यात जास्त नैसर्गिक काय आढळत आहे? मग ते तर मेंढपाळ. आता आता कसं बोललास? हे परी देवते, शेवटची एकदा मला मदत कर. आब्राकडाब्रा कर, त्वरा कर, राजपुत्राचं रूपांतर मेंढ्यात कर.
कुणा पक्षांना इथून उडताना पाहिलं आहे का? बकडे, बतक, लव बर्ड्स यासारखं काही नाही आदरणीय महोदय, मी इथे सकाळपासून माझ्या शेळ्यांवर लक्ष ठेवते पण कोणतेच पक्षी पाहिले नाहीत. मग एखादा मुलगा किंवा मुलगी? तुम्हाला कसं वाटलं की ते या बाजूला येऊ शकतील? कारण हा माझ्या अधिकारातला परिसर आहे, कळलं? तुम्ही चुकीचेही असू शकता असं नाही का? त्यांना जर हे माहीत असेल तर ते कदाचित विरुद्ध दिशेलाही गेले असतील. अरे देवा, आता कसं शोधू मी त्यांना? पण तुम्ही तुमच्या मुलीचा आनंद तर हिरावत नाही आहात ना? मलाही तसं नाही करायचंय, पण मी हतबल आहे. मी जर त्यांना शोधलं नाही तर माझी बायको मला ठार मारेल. कदाचित हीच संधी असू शकेल तुम्हाला दाखवून देण्याची की घरातील प्रमुख व्यक्ती कोण. माझ्या मते तर तू योग्य आहेस. तूच बाळा मला जाणीव करून दिली आहेस. आता मी दाखवून देईन की मी प्रमुख आहे. धन्यवाद माझ्या बाळा, तू माझा खूप मोठा प्रश्न सोडवला आहेस. आशा करतो तुला योग्य वर मिळेल आणि तू अगदी सुखात राहशील. अगदी मरता मरता वाचलो. तुला माहितीये, कदाचित त्यांना कळलंय की मी कोण आहे. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला. मी आनंदात आहे. आता लवकर घरी जाऊया. आता माझ्या आईचं वर्चस्व संपलं. तुला वाटतं ते वरचढ होऊ शकतील? मी आशा करते की असंच व्हावं, नाहीतर ती त्यांना अक्षरशः गिळून टाकेल. त्यानंतर ते सुखरूप फ्रान्सला पोहोचले आणि आनंदाने राजा आणि राणीने त्यांचं स्वागत केलं. राजपुत्राने त्याच्या धाडसाबद्दल आणि जेनने त्याला कशी मदत केली याबद्दल राजाला सांगितलं आणि त्यांनी त्याच्या विवाहासाठी परवानगी मागितली. त्याने आनंदाने तिला स्वीकारलं. मग फ्रान्सचा राजपुत्र आणि सुंदर जेनचा विवाह झाला आणि पुढे ते अगदी आनंदाने नांदू लागले.